से घटना घडली तर त्याच्याशिवाय मला हा महत्वाचा मुद्दा आहे खारघरला जी घटना घडली त्याची खूप चर्चा होते आणि नियोजनाबद्दल खूप प्रश्न उपस्थित केले जातात उपमुख्यमंत्री महोदय कारण गृह खातंही तुमच्याकडे आहे म्हणजे आपण तुमच्या इतर खात्यांबद्दल चर्चा केली गृह खात्याची चर्चा राहून गेली पण त्याचा त्याचा नियोजनाशी संबंध नसला तरी सुद्धा हा प्रसंग टाळता आला असता असं अनेक जण म्हणतात तुमचे मित्र राज ठाकरे आता ही गोष्ट म्हणाले की हे टाळता आलं असतं दुपारचं नियोजन चुकलं तुम्हाला कुठेतरी वाटतं काही की पहिल्यांदा तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि नियोजन करताना कदाचित हे लक्षात आलं नव्हतं हो की इतक्या उन्हाच्या झळा असतील साधारणपणे ज्यावेळेस धर्माधिकारी कुटुंबियाशी चर्चा झाली होती किंवा ट्रस्टशी चर्चा झाली होती त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की आमचे कार्यक्रम हे दिवसाच होतात सगळे कारण आमचे लोक दुरून येतात मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे आम्हाला दिवसाचेच कार्यक्रम लागतात आणि त्यामुळे तो सकाळी दहा अकरा वाजताचा कार्यक्रम असावा आणि साधारण आमच्या लोकांना ती सवय अशा प्रकारचं एक मत त्यांनी मांडलं होतं आणि त्याच्या आधारावरच त्याचं सगळं नियोजन जे केलं होतं बघा तो कार्यक्रम जर नीट पार पडला असता तर, तर आज ही चर्चा झाली नसते आता ज्यावेळेस त्या ठिकाणी उष्माघातामुळे तेरा लोकांचा मृत्यू झाला तर आज आपल्यासमोर अनेक प्रश्न त्यातनं निर्माण झाले की कार्यक्रमाची वेळ बरोबर होती का मग त्या ठिकाणी अजून काही व्यवस्था करायला पाहिजे होत्या का मला असं वाटतं की यातनं निश्चितपणे काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या आहेत काही अनुभव देखील आलेले आहेत ही दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे पण यातनं पुढच्या काळामध्ये एखादं आयोजन करताना काय काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भातल्या गोष्टी देखील आलेल्या आहेत आणि माझं एकच म्हणणं आहे की घडलेली घटना दुर्दैवी आहे ती व्हायलाच नको होती पण ज्या प्रकारचं त्याचं राजकारण करण्यात येत आहे ते त्याही पेक्षा दुर्दैवी आहे म्हणजे काही लोकांना प्रेतांवर राजकारण करण्याची जी सवय लागलेली आहे ना ही अत्यंत दुर्दैवी आहे ती बंद झाली पाहिजे पण हे राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी हा कार्यक्रम केला गेला असाही एक आरोप करण्यात येतोय ते मग मी दुसरा प्रश्न विचारतो की यापूर्वी स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता त्याचाही कार्यक्रम झाला होता त्यालाही एवढीच गर्दी होती त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं मग तो तो कशा करता होता म्हणजे आम्ही कार्यक्रम घेतला तर राजकीय फायदा करता आणि त्यांनी घेतला तर अध्यात्म करता हे कुठं म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे ही चुकीची भूमिका आहे ही अतिशय मला असं वाटतं की अशा प्रकारचं खालच्या दर्जाचं राजकारण हे यापूर्वी मी बघितलं नाही